हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. सनी गेला आहे क्लिनिकला, नायसा गेली आहे स्कूलमध्ये, आणि आम्ही चाललो आहोत एक छोट्याशा वेकेशन साठी, कारण सुट्टी आहे. आणि नंतर आय डोंट नो, नंतर सुट्टी मिळेल की नाही, सनीला सुट्टी आहे की नाही आय डोंट नो. सो आम्हाला आता 2 दिवस लागोपाठ मिळाले आहे, म्हणून मग आम्ही प्लॅन केलं की एका शॉर्ट ट्रीपवर जाऊया. सो मी, नायसा आणि सनी. सनी त्याची बॅग पॅक करून गेला आहे, मी इथे माझी आणि नायसाची सुद्धा बॅग भरलेली आहे. थोडंसं माझे गोष्टी अजून भरायच्या वाजले आहे 12:15. नायसाची स्कूल सुटते 12:15. सो नायसाला पिक करेल, त्यानंतर मला स्कूल ऑफिसमध्ये काही काम आहे, काही डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, ते सबमिट करेल, आणि मग लगेच सनीला तिकडनं पिक करून आम्ही निघणार आहोत. सो कुठे जाणार आहोत ते तुम्हाला समजा, माझ्यासाठी ऍक्च्युली ते सरप्राईज आहे. आय नो द प्लेस, म्हणजे आम्ही कोणत्या प्लेसवर जाणार आहोत, लाईक कोणत्या सिटीमध्ये जाणार आहोत, बट तिथे जाऊन कुठे जाणार आहोत ह्याच्याबद्दल मला काही आयडिया नाही आहे. बेसिकली आज आमचं ॲनिव्हर्सरी आहे, लाईक एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. आमच्या एंगेजमेंटला 9 इयर्स झाले आहेत. आय गेस हा जो व्लॉग आहे थोडासा लेट येतोय, बट 9 इयर्स ऑफ टुगेदरनेस, 9 इयर्स कसे गेले ना ते समजलं सुद्धा नाही. खूप छान होते, अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येकाच्या रिलेशनमध्ये असतातच, बट हसत हसत आम्ही ते पार केले. असं नाही आहे की आमच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स नाही आहेत, ऑफकोर्स आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. कोणाचीच लाईफ ही अशी नाही आहे, मी नेहमीच म्हणते ती अशी अशी आहे, आणि अशी अशी असली तरच मजा येते. कारण आपण जेव्हा कुठे चुकतो किंवा आपण कुठेतरी अडकतो किंवा आपण कुठे हर्ट होतो, त्यानंतरच आपल्याला समजतं की पुढचं पाऊल आपल्याला कसं घ्यायचं आहे, आणि त्यानेच आपण काहीतरी शिकतो सुद्धा. नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. आणि नायसा दाखव कुठे स्टार मिळाले. का स्टार मिळालं तुला? कोणती प्रेयर बोलली तू? गुरु साक्षा, गुरु ब्रह्मा, गुरु साक्षा, गुरु विष्णू, साक्षा. गुरु साक्षात काय? बोललीस ना, छान बोलली ना, गुड गर्ल. चलो आता आपण आणि आर्या आलेला स्कूलमध्ये. तियारा सो येस, आम्ही आलो आहोत फायनली. मम्माने आम्हाला पिक केलं आहे, आईने, सॉरी. सो बॅक फ्रॉम क्लिनिक, म्हणजे रचनेने आम्हाला क्लिनिकलाच पिक केलं आणि नायसाला स्कूलमधून. सो ऑल सेट टू गो फॉर अ स्मॉल वेकेशन. चलो. सो येस, आज आहे आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. सो हॅपी ॲनिव्हर्सरी प्रायोरिटीज कसे चेंज होतात, म्हणजे एक टाइम होता जे आम्ही रचनाला केक घेऊन रात्री आम्ही केक कापायचो, पण आता सो आमचं आता केकचं थोडं कमी झालंय क्रेज खूपच, नाही तर येऊन जात आय गेस तसे ते इमोशन्स आणि तसं येऊन जातात, बट तेवढं आपण समजून पण घेतो एकमेकांना आणि एक्सपेक्टेशन घेत होतो. हा, बट स्टील आपलं ते एक असतं की आपण सेलिब्रेट करू. ऑफकोर्स आम्ही जिथे पॉसिबल होणार तिथे ऑफकोर्स आम्ही केक तर सेलिब्रेट, म्हणजे नायसासाठी आम्ही घेऊ केक, कारण ते पण एक वेगळीच मजा असते. चलो मग कोणत्या डोंगरावर घेऊन आल्या काय माहित, आणि ते पण माहितीये का, आम्ही आता आलोत मुळशीला आणि असे सरळ नाही आलोत डोंगरावरून, एक ओल्ड मुंबई पुणे हायवे, मग कामशेत, मग पावना, आणि म्हणजे पाठीमागून आम्ही मुळशीमध्ये एंटर झालोत. डोंगर 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 रोड मस्त होता. पुण्याची जी ट्रॅफिक आहे ती इग्नोर, पूर्णच एकदमच सगळं अवॉइड होऊन आम्ही
फायनली आता तिथे पोहोचलोच. पण त्रास नाही झाला काही? नाही त्रास काही नाही झाला. मी म्हणजे कोणत्या डोंगरावर आणले? सेवन मंकी हिल्स. From arrived from माझ्या आधी आपल्या ज्या आधी आलेत ना ते सुरत वरून आले असं बोल. फायनली आम्ही पोहोचलो आहोत सेवन मंकी हिल्स मुळशी इथे. येण्याच्या आधी नुसती धाकधूक होती की एक्झॅक्टली सनी कुठे नेतोय, कारण त्यांनी लोकेशन नव्हतं सांगितलं. आणि आम्ही खूपच असं ऑफ सीझन आलोत, एकदम समरच्या टायमाला आलोत. आणि समरच्या टायमाला युजली असं होतं ना, आपण बाहेर येऊन सुद्धा असं होतं की नाही बाहेर कुठेतरी निघायला नाही पाहिजे. बट सनीने एकदम परफेक्ट, येस परफेक्ट प्रॉपर्टी चूज केली आहे. समर्स मध्ये आपल्याला काय पाहिजे? पाणी असं थंडगार वसतो आणि स्विमिंग पूल आणि मस्त व्ह्यू. रूम मध्ये एंटर झालं तेव्हा सगळं असं एकदम बेसिक रूम असते तशी. नायसाने एकदम समोरनं तिकडे स्विमिंग पूल वगैरे बघितलं. पण हे जेव्हा ओपन केलं तेव्हा कळलं की या रूमला प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. आणि तुम्ही पाहिलं असं मी खूप कमी स्विमिंग पूल मध्ये उतरते, कारण मला नाही एवढी आवड. पण आता हे बघून मला असं वाटतं की तिथेच जाऊन बसावं. आणि व्ह्यू अमेझिंग आहे. मला वाटतं पावसाळ्याच्या वेळेस तर हे खूप अप्रतिम दिसत असेल, कारण पूर्ण ग्रीनरी. आम्ही मुळशीमध्ये पावसाळ्यात आलेलो आहोत, सो आम्हाला माहिती की किती ग्रीनरी दिसते. आणि खूप आणि मेन म्हणजे लोकेशन अमेझिंग आहे. आम्ही तो बघितला स्विमिंग पूल बनणं, म्हणजे एवढा लांब स्विमिंग पूल आहे. एंटर झाल्यावर हे दिसलं एकदमच छान. थँक्यू सो मच ॲनिव्हर्सरी. मला फील आलंय तसं तर होतंच फील, बट मला मी नायसासाठी खूप छान वाटलं की नायसा ऍटलीस्ट शी कॅन एन्जॉय. तिने ट्यूब बीट सगळं काही कॅरी केलेलं होतं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं आधीच प्लॅन झालेले आहे, चल जाऊ उडी मारू एवढ्या लवकर नाही, थोडंसं पहिले जेवूया कारण भूक लागली आहे आता. चलो ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स खाली मेन्शन केले आहेत सनीने. अगोडावरनं बुक केलेलं आहे, ऑफ सीझन असल्यामुळे खूपच डिस्काउंटेड कॉस्टला मिळाले. बट इफ यू कम इन रेनी सीझन हे खूप कॉस्टली जातं. बट ऑफ सीझन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतो, कारण पूल आहे. चल जाऊ याचा लाभ आपण. इव्हनिंग टाईम वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मस्त आम्ही एक पावर नॅप घेतली. आणि आज कोण येणार आहे माझं डॉटर स्विमिंगसाठी? आणि ऑफकोर्स भाऊ पण येणार आहे. लेट्स गो. छोटस स्विमिंग पूल आणि नायसासाठी दमाल असणार आहे. कस वाटत? मी खाली नाही पंडळ पाणी मी खाली नाही बघ. वाव मस्त मॅगीचा स्वाद घेत स्विमिंग मज्जा आहे तुझी नायसा. नायसा आता बाहेर आलं जरा प्रॉपरली जेवायला लागले. मला आज बरं वाटलं, तुम्ही लिटरली चपाती भाजी भात असं खाल्लं. म्हणजे ती तर होममेड फूडच प्रिफर करते, बट मग कधी कधी आम्ही जेव्हा ट्रॅव्हलिंग करू तेव्हा तिथे आपल्याला सगळीकडेच मिळेल असं नाही आहे. मग आता आज चपाती मिळाली, तिथे चपाती खाल्ली तिने. नो नाग चपाती होती हो ना नायसा. सो
आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि मस्त आता ऑलमोस्ट सनसेट होऊन आता संध्याकाळ झाली आहे. सो खूप फ्रेश वाटत आहे आणि आम्ही म्हटलं एक वॉक होऊन जाऊ. सकाळी एवढं गरम आणि आता एवढं थंड की स्विमिंग पूलचं पाणी पण बाहेर झालंय. चल हे दोन असे विलाज आहेत, असे टोटल 6 विलाज आहेत आय गेस वरती 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 आणि प्रत्येकाला ते हे दिलंय प्रायव्हेट स्विमिंग आणि प्रत्येक दोन विलाज नंतर एक सिटिंग पण त्यांनी दिली आणि इथे त्यांनी दिलं हे सेल्फी पॉइंट. नायसाने फुल एन्जॉय केले. असं ज्या रिसॉर्टमध्ये अजून दुसरं काही नाही आहे, हे एवढंच किड्स एरिया आहे आणि प्रत्येक त्या विलाजला दॅट आर विलाज त्याला प्रत्येकाला जसं मगाशी सांगितलं स्विमिंग पूल अटॅच्ड आहे आणि इथे कदाचित अजून आम्हाला रूम्स दिसलेत. सो इथे नॉर्मल रूम्स आहेत खाली ज्याला पूल नाही आहे आणि तिथे एक कॉमन पूल त्यांनी दिलेला आहे प्लस हा एक पूर्ण एरिया आहे जिथे डेस्टिनेशन वेडिंग जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात बिकॉज खूप मोठी एरिया आहे. पूल पार्टीसुद्धा होऊ शकते आणि व्ह्यू आता समजत नाही आहे बट अमेझिंग व्ह्यू आहे आणि वारा तर एवढा येतो आहे ना आय गेस तिथे असे थोडेसे गाड्या जाताना दिसत आहेत तर मेन रोड असावा बट पावसाळ्यात तर खूपच छान वाटत असेल आहे. शांतता आणि मस्त वाटतंय. हे वरचे जे विलाज आहेत हे ऑलमोस्ट फुल आहेत बट सगळे मस्त रिलॅक्स करतायत, खूप कमी लोक बाहेर दिसतायत. आम्ही आता नायसा आहे म्हणून आम्ही बाहेर आलो आणि ती तर फुल एन्जॉय करते. वातावरण खरंच खूप अमेझिंग आहे म्हणून छान वाटतंय. सो डॉक्टर्सांनी कसं चाललंय वेकेशन? असं फॅमिली टाईम एकदम रिलॅक्सेशनसाठी पाहिजे असेल कपल्स त्यांच्यासाठी हे छान आहे. सो डेफिनेटली रेकमेंडेड. जास्त काय एक्सप्लोर करण्यासारखं नाही, इथे जस्ट नेचर आणि तुम्ही एवढंच आहे जास्त. छोटंसं किड्स एरिया आहे जसं रचना बोलली, स्विमिंग पूल आहे, छोटंसं रेस्टॉरंट आहे बट नाईस प्रॉपर्टी छान आहे. इवन सकाळचा फूड चांगलं होतं आपण जेवलो ते. कारण सजेस्ट करू की मोस्टली रेनी सीझनमध्ये बेटर आहे आय नो पण तेव्हा थोडीशी कॉस्ट डिफर होईल. नाही सा आर यू एन्जॉईंग? येस आय एम प्लेइंग. या प्लेइंग, चलो नाव लेट्स गो. माझं तर एवढा रिलॅक्सेशन मोड झालंय ना की मला काही काम करायला सांगितलं की मला कंटाळ येतोय. टॉवेल आणायला सांगितलं नाही सा तरी मला कंटाळ येतोय. खास हे आम्ही रचनासाठी चालू आहे. नो 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 इट्स नॉट अबाउट मी बट काय म्हणतो असं नाहीये की आमच्याकडे खूपच काम आहे पण एक असतं ना थोडस आपल्या नॉर्मल रुटीन पासून थोडस वेगळं काहीतरी केलं तर ती आम्हाला गाडीत विचारते आपण नवीन घरी चाललो आहोत का. मी बोलली हो आपण नवीन घरी चाललो आहोत. कसं असत ना लहानपण छान वाटत. चला मेन माझ्या रूम मधून दिसत.